Thank you. प्रॉब्लेम हां मला वास असंतुलनाचा प्रॉब्लेम आहे आणि मागच्या महिन्यात नागिन झाल्यामुळं अंगावर सगळी खाज येते आणि लाल चुबळी आलो हे काय बोलताय तुम्ही म्हणजे हे पदार्थ सांगते मी ज्याचं जळताना त्यालाच कळतो काय म्हणतात ना आधी कुंतू नये आणि मग कुंतू नये पण आधी नाईला कळत हे अहो काय करताय तुम्ही आता काय करा आल्याच्या रसामध्ये पाव चमचा लवण भास्कर चूर्ण घेते त्यामध्ये पाऊन चमचा पित्त द्रुत टाकते आणि थोडस गोकुळादी गुपचूप उगाळून उगाळून त्यात मिक्स करते उठल्याबरोबर सकाळी हा काढा घेते अहो बाई काय करता म्हणजे काय करताय तुम्ही हे बघा मी वैद्य नाही मी समुपदेशक आहे म्हणजे मॅरेज काउन्सिलर अय्या मला माहितीये की मलाच काय सांगताय तुम्हीच विचारलं प्रॉब्लेम काय आहे म्हणून सांगितलं आणि आमचे वकील मला म्हणाले काउन्सिलर पासून काहीही लपवून ठेवायचं नाही आणि हो मला तो आम्ल पित्ताचा पण त्रास आहे बघा अहो असले प्रॉब्लेम नाही आहे मला विचारते पटते का इश लॉ पटायला काय झालं मला पटलंय की तुम्ही मॅरेज काउन्सिलर आहात म्हणून अहो माझ्याविषयी नाही बोलतोय तुमच्या नवऱ्याविषयी तो मॅरेज काउन्सिलर नाहीये तुमचा नवरा नाही मी मॅरेज काउन्सिलर आहे पटतंय का त्याच्याशी कुणाच तुमच कशाबद्दल एकूणच एकूणच कठीण आहे म्हणतात ना आवडीनं केला वर तर त्याला दिवसा खोकला आणि रात्री ज्वर आजारी असतात का आजारीच म्हणायचंय म्हणजे कसं सांगू तुम्हाला अहो मला नाही सांगितलं तर कसं कळणार मला अहो माझं नशीबच फुटको म्हणून मला असा नवरा मिळाला लाखाशिवाय पात नाही आणि पराशिवाय खात नाही तो वडापाव खातो हा तुमचा प्रॉब्लेम आहे कोण खात वडापाव तुमचा नवरा अय्या तो वडापाव खातो तुम्हाला कोणी सांगितलं अहो तुम्ही नंतर म्हणालात ना तो वडापाव शिवाय नाही खात नाही नाही हो तसं नाही ती एक म्हण आहे अहो हे काय काही बोलायचं सोडून द्या नाही का मला तुला काहीच मदत करता येणार ठीक आहे सांगते वित्त मनानं सांगते जवळ अंत करणं सांगते अहो माझा नवरा माझ्या भावाला समजूनच घेत नाही अहो बाई तुमच्या भावांचा राहू द्या भावांना नाही भावना भावना अशी बोलताना ते आवंडा घेणार ना म्हणून काय घेणार तुम्ही हे बघा हे माझं ऑफिस आहे माझ्या ऑफिस मध्ये बाहेरचे पदार्थ गिळायला परवानगी नाही मग काय गिळायला मिळत हे हॉटेल नाहीये मुद्द्याचं बघा तुमचा नवरा तुम्हाला समजून घेत नाही म्हणजे काय म्हणजे बदललाय तो बदललाय नवरा बदललाय अहो तुम्ही एकदा काय ते ठरवून घ्या तुम्हाला घटस्फोट कुणापासून पाहिजे पहिल्या नवऱ्यापासून का बदललेल्या नवऱ्यापासून बाहेरून बदललाय आतला तोच बाई हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे विवाह अंतर्गत संबंधांना घटस्फोट मिळतो विवाह बाह्य संबंधांना माणूस बदलला म्हणजे लग्नानंतर स्वभाव बदलला असं म्हणायचंय मला म्हणजे आधी प्रेमात होता आता शिव्या देत नाही ना आता धमक्या देत छे मग फटके देत मग ढेकर देतो ढेकर हो इतकी अचकट विस्कट ढेकर देतो ना अहो ढेकर हा काय लग्न मोडायचा मुद्दा आहे का तुम्हाला भोगावा लागत नाही ना म्हणून परमा तुम्हाला सांगते इतका घाणेरडा अचकट विस्कट ढेकर दिला ना की माझ्या खिडकीचे पडदे फाटले हो तुम्हाला कानाचे पडदे म्हणायचे आहे का नाही खिडकीचे अहो खिडकीचे पडदे फाटले काहीतरी काय बोलतात भरती काही अतिशयोक्ती करू नका अतिशयोक्ती करायची असती तर म्हणाले असते मुंगी द्याली शिंगी झाली मुंगी द्याली शिंगी झाली दूध तिचं किती 12 रंजन पिऊन गेले 17 हाती ठरून गेले अहो काहीतरी काय बोलतात अतिशयोक्ती सांगणारी एखादी पवन असते ना ती सांगितली हे बघा बाई अवांतर बोलणं सोडा तुम्ही तुमच्या घरातल्या पडद्यांविषयी बोलत होता हो ना सांगायचंच राहिलं ते फेंद्रोट शेंद्री पडदे मिळालेच
टेकर दिली आणि त्यांनी पडदे फाटले. हो कसं का सांगते की त्या दिवशी मी अशी खिडकीमध्ये अशी पडताना उभी होते, अशी मस्त पोज दिली होती. तेवढ्या त्यांनी खाण्याने कर्कश टेकर दिला. मी इतकी शहरले ना आणि डोळे कच्च विटून घेतले आणि पडद्याला असं घट्ट धरलं, इतकं घट्ट इतकं घट्ट इतकं घट्ट की फाटला तो. इतका मखमली मऊ होता ना. नाही हो पडदा आणि पडद्यावर मुद्द्यावर. हा तुम्हाला तुमच्या नवऱ्यापासून घटस्फोट पाहिजे हा मुद्दा आहे ना. अहो मुद्दा तो नाहीये, तो ना मुद्दा नसतो सकडतो मला त्रास व्हावा म्हणून. लग्नाआधी लग्नाआधी अशी पावा वाजण्यासारखी ढेकळ द्यायचा. वाचलीच गाळो.